तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषिमित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, माझी एक विनंती आहे की हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु तुम्ही तो पूर्ण पाहा, जेणेकरून तुम्हाला एकंदरीत जी आपली कपाशीवरती जी बोंडअळी येते तर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कशाप्रकारे इथे नियंत्रण करू शकतो या संदर्भात तुम्हाला एक सविस्तर माहिती भेटण्याचा इथे प्रयत्न कराल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे वेगवेगळ्या पद्धतीने सापळे लावून कशाप्रकारे आपण बोंडअळीवरती नियोजन करू शकतो, नियंत्रण करू शकतो, किंवा इतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फवारणी असतात तर त्या कोणत्या घेतल्या पाहिजे जेणेकरून आपण बोंडअळीवरती 100% नियंत्रण इथे मिळू शकतो या संदर्भात, तसेच कोणकोणत्या जे प्रोडक्ट आहेत मार्केटमधले किंवा कोणत्या केमिकलचे आपण या बोंडअळीसाठी फवारणी घेतली तरच आपल्याला चांगला 100% रिझल्ट भेटेल, या संदर्भात मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा या व्हिडिओद्वारे इथे प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा. चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण जे बोंडअळी असते तर ती कोणकोणत्या प्रकारे असते आणि तिचं जे जीवनचक्र असतं तर ते आपण समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा आपण तिच्यावरती कोणत्या स्टेजला आपण तिच्यावरती नियंत्रण घेतलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे नुकसान आहे कपाशीचं, जे जवळपास बोंडअळीमुळे 50%हूनपेक्षाही जास्त नुकसान होत असतं, तर ते होणार नाही. मित्रांनो, चला तर आपण जे बोंडअळीचं जीवनचक्र असतं ते अगोदर समजून घेऊया. मित्रांनो, ही जी बोंडअळी असते तर ती आपण ज्यावेळेस कपाशी पीक काढतो, म्हणजे सपोज ह्यावर्षी जर आपण कपाशी पीक काढलं आणि तिचे जे कोष असतो, तुम्ही फोटोजमध्ये पाहू शकता जो कोष असतो, तर तो स्तुप्त अवस्थेत तसाच पडून राहतो, आणि जेव्हा आपण पुढच्या वर्षी कपाशीची लागवड करणार असतो तर कपाशीची लागवड करतेवेळी एक फेवरेबल वातावरण, म्हणजे पाऊस वगैरे पडला तर त्या जो कोष असतो तर त्याच्यातून असा जो बोंडअळीचा पतंग आहे तर तो बाहेर येतो. शेतकरी बांधवांनो, बोंडअळीचा पतंग ज्यावेळेस म्हणजे एकदम जे वातावरण असतं त्याच्या जीवनशैलीसाठी उपयोगी असतं, तर अशा कंडिशनमध्ये तो त्या कोशामधून बाहेर येतो. कोशामधून पतंग बाहेर पडल्यानंतर तो आपली कपाशी एक 30 ते 35 दिवसाची झालेली असते त्या दिवसापर्यंत, आणि तेव्हा आपल्या कपाशीला एक फुलधारणा वगैरे थोडक्यात चालू झालेली असते किंवा पाते लागतात कपाशीला, तर अशा कंडिशनमध्ये तो फिरत असतो आपल्या कपाशी पिकावरती आणि त्याची जी अंडे आहे तर ते अंडी घालत असतो. आपण कपाशी पिकावरती ज्यावेळेस तो अंडी घालतो त्याच्यातून अळी बाहेर पडते, तर ती जी बोंडअळी आहे तिची आपल्याला 3 प्रकार इथे पाहायला मिळतात. एक अमेरिकन बोंडअळी, दुसरी म्हणजे गुलाबी बोंडअळी, आणि तिसरी म्हणजे जी डॉटेड बोंडअळी असते. तर अशा 3 प्रकारचे जे नुकसान देणाऱ्या अळी आहेत बोंडअळी, तर ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं इथे पाहायला मिळतात. शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस ते पतंग जो असतो तर तो उडत उडत अंडी घालतो त्याच्यातून अळी बाहेर निघते, आणि अळी असते तर ती पहिली म्हणजे आपल्या पात्यात जाते. ज्यावेळेस आपण समजून घ्यायचं, ज्यावेळेस आपलं जे फूल असतं ते असं क्लोज असतं तर त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपल्या कपाशीवरती बोंडअळीचा अटॅक चालू झालेला आहे. तर मित्रांनो, ती जी पाते असते त्याच्यातून ज्यावेळेस आपलं बोंडात रूपांतर होतं त्या पात्याचं, त्यावेळेस देखील ते ऑलरेडी त्या बोंडामध्ये उपलब्ध असते, त्याच्यामुळे एकंदरीत जे आपले बोंड आहे तर ते किडके वगैरे इथे निघायला सुरुवात होते, आणि एकंदरीत जे आपलं उत्पन्न आहे तर ते इथे आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळू शकतं. शेतकरी बांधवांनो, हे आपण बोंडअळीचं जीवनचक्र समजून घेतलं तर आपण तिच्यावरती कंट्रोल म्हणजे नियंत्रण कशा पद्धतीने मिळवावं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे फिनोमेन ट्रॅप म्हणतो किंवा ज्याला कामगंध सापळे म्हणतो, तर त्या कामगंध सापळ्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर याचा वापर आपल्याला कधी करायचा आहे, ज्यावेळेस आपली कपाशी 30 ते 35 दिवसाची होते तर त्यावेळेस आपण जो कामगंध सापळा असतो ज्याच्यामध्ये जो नर असतो, तर त्या नराचा जो बोंडअळीचा जो पतंग असतो, तर त्या पतंगाचा जो नर असतो, तर जो नराचा वास त्याच्यात असतो, म्हणजे त्या वासाकडे जी बोंडअळीचं जी पतंग असते, मादी पतंग असते, तर ती त्या वासाकडे अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित होते, आणि आकर्षित झाल्यानंतर काय होतं शेतकरी बांधवांनो, तो जो सापळा आहे तर त्याच्यात जाऊन ती अडकते. एकंदरीत जी अंडे घालणार असते आपल्या कपाशी पिकावरती, त्या सापळ्यामध्ये अडकल्यामुळे तर ती अंडे घालू शकत नाही, आणि एकंदरीत जे आपल्या कपाशी पिकावरती जो बोंडअळीचा अटॅक आहे तर तो बऱ्यापैकी आपल्याला इथे कमी झालेला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, तर ही झाली सुरुवातीची स्टेज ज्यावेळेस आपण जे सापळे तर ते लावू शकतो. मित्रांनो, सापळ्याचा अजून एक फायदा असा देखील होतो की आपण जे पतंग आहेत तर ते त्याच्यात अडकल्यानंतर आपण ओळखू शकतो की बाबा इथून पुढे जो आपल्या कपाशी पिकावरती बोंडअळीचा अटॅक सुरू होणार आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या घेणं योग्य असतं.
मित्रांनो, ही झाली सापळा पद्धतीने आपण कशाप्रकारे आपल्याला जे सापळा आहे तर तो एकरी 6 ते 8 सापळे प्रति एकरासाठी इन्स्टॉल करायचे आहेत, म्हणजे बसून घ्यायचे आहेत. एका सापळीची किंमत जास्तीत जास्त 50 ते 60 रुपयापर्यंत जाते, म्हणजे एक 400 ते 300 ते 400 रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रति एकराचा खर्च येतो फक्त. आणि त्याच्यामध्ये जी लूर असते, म्हणजे जो वास असतो, तर तो आपल्याला सेट करावा लागतो. त्याला कुठल्याही प्रकारचा आपला हात वगैरे लावू द्यायचं नाही, ते पूर्ण व्यवस्थित प्लॅस्टिकच्या सहाय्यानेच तिथं सेट करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा दीर्घकाळ जो स्मेल आहे तर तो राहील. ही झाली शेतकरी बांधवांनो आपण सापळे लावून कशाप्रकारे नियोजन किंवा नियंत्रण घेऊ शकतो आहे. तर मित्रांनो, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फवारणीद्वारे कशाप्रकारे त्या जी बोंडाळी आहे तिच्यावरती कंट्रोल किंवा नियंत्रण मिळू शकतो आहे. तर सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपल्या कपाशीला पातेधारणा किंवा फुलधारणा व्हायला सुरुवात होते, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक सुरुवातीच्या काळात फवारणी घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे जे महागडं प्रोडक्ट कोणतंही वापरायचं नाही मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला गॅस पॉइझन असलेलं कोणतंही फॉस ग्रुपचं एखादं कीटकनाशक वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला एक सर्वात स्वस्त जे इमामॅक्टिन बेन्झोइट 5% असलेलं हे जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, तर याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. मित्रांनो, जर सुरुवातीच्या काळात ही पहिली फवारणी घेत असाल तर आपल्याला इमामॅक्टिन बेन्झोइट प्रति 15 लिटरच्या पंपसाठी एक 8 ते 10 ग्रॅम इमामॅक्टिन बेन्झोइटचं प्रमाण वापरायचं आहे. आणि तसेच फॉस ग्रुपचा जर एखादा तुम्ही प्रोपेक्स सुपर घेत असाल किंवा क्युनॉल फॉस घेत असाल किंवा इतर कोणचं जर गॅस पॉइझन असलेलं कीटकनाशक जर घेत असाल, तर त्याचं प्रमाण आपल्याला प्रति 2 मिली 15 लिटरच्या पंपसाठी, म्हणजे 30 मिली आपल्याला प्रति 15 लिटरच्या पंपसाठी इथं आपल्याला वापरायचं आहे. सुरुवातीला शेतकरी बांधवांनो, तुम्ही हीच आगळी स्वस्ताच दी फवारणी असते तर तीच घ्यावी, जेणेकरून तुम्ही जर डायरेक्ट महागडी जसं कोरेजन, ॲम्प्लिगो किंवा इतर जे कीटकनाशक आहेत, फेम किंवा इतर डेनिटॉल वगैरे, जर ही सुरुवातीलाच जर फवारणी घेतली तर नंतर त्यांचे जे रिझल्ट आहे किंवा त्याचे जे नियंत्रण आहे तर ती कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यामुळे सुरुवातीला ही स्वस्त फवारणी घ्या. आणि त्याच्यानंतर पुढची फवारणी कधी घेतली पाहिजे, ज्यावेळेस आपलं पूर्ण पात्याचं बोंडात रूपांतर व्हायला सुरुवात होते, एकदम स्मॉल बोंड लागतात, तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे, एकतर कोरेजन घ्या किंवा ॲम्प्लिगो घ्या किंवा बायर कंपनीचं फेम येतं तर ते घ्या किंवा इतर आपलं जे सुमिटोमो कंपनीचं डेनिटॉल येतं, तर असे जे वेगवेगळे स्टँडर्ड प्रोडक्ट आहेत जे की 100% बोंडाळीवरती रिझल्ट मिळवून देऊ शकतात, तर यांच्या फवारणी घ्यायच्या आहेत. किंवा शेतकरी बांधवांनो, ह्या कंडिशन असताना सुद्धा तुम्ही काय करू शकता आहे, जर हे जे कीटकनाशक आहे सपोज कोरेजन वापरत असाल, तर त्याच्यासोबत तुम्ही एखादं गॅस पॉइझन असलेलं प्रोडक्टचा देखील फवारणी दोघांचं कॉम्बिनेशन करून इथे घेऊ शकताय, जेणेकरून तुमचं जे आंतरप्रवाही आणि त्याच्यासोबत जे गॅस पॉइझन आहे तर ते दुहेरीरीत्या इथं तुमचं काम होईल. आणि एकंदरीत जे तुमच्या कपाशी पिकावरती जी बोंडाळी आहे तर ती 100% इथे नष्ट होण्याचा इथे प्रयत्न होईल. मित्रांनो, कोरेजनचं प्रमाण आपल्याला प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 4 ते 5 ml प्रति कोरेजनचं प्रमाण वापरायचं आहे. तसंच जर ॲम्प्लिगोचं प्रमाण जर वापरलं तर प्रति 8 मिली प्रति 15 लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे. जर डेनिटॉल जर वापरत असाल तर प्रति 20 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला 40 ml डेनिटॉलचं प्रमाण इथे वापरायचं आहे. किंवा इतर कोणतं फॉस ग्रुपचं जर कीटकनाशक जर वापरत असाल, जसं हमला वापरत असाल, प्रोपेक्स सुपर जर वापरत असाल, तर यांचं प्रमाण तुम्हाला 30 ते 40 ml प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला त्यांचं प्रमाण इथे वापरायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.